नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिपार्टमेंट पी एस आय दोन हजार तेवीस ही जी परीक्षा आहे यासाठी मी समाजसुधारक हा विषय तुमचा घेते आहे हे लेक्चर आपलं लाईव्ह आणि रेकॉर्डिंग दोन्ही स्वरूपामध्ये राहत आहे म्हणजे आत्ता ज्या लोकांना लेक्चर करायला मिळत नाही आहे म्हणजे सपोज जर मी या टायमिंगला लाईव्ह आली आणि तुम्हाला जर करता येत नसेल तर निश्चितच याचं रेकॉर्डिंग तुम्ही नंतर बघू शकता आहे आज आपण महात्मा फुले यांची माहिती बघतो आहे महात्मा फुले यांना जाणून घेत असताना त्यांचा जीवनपट आपल्याला समजून घ्यायचा असतो जीवनपटानंतर त्यांनी जे स्त्री शिक्षणामध्ये कार्य केलं त्याबद्दलची माहिती बघायची असते स्त्री शिक्षणानंतर त्यांनी स्त्रियांच्या सामाजिक कार्यामध्ये जे योगदान दिलं ते त्यासोबत सुधारणा घडवून आणावी स्त्री शिक्षण द्यावं स्त्रियांच्या सामाजिक स्थितीमध्ये सुधार व्हावा यांसारखे जे विचार महात्मा फुलेंच्या मनामध्ये निर्माण झाले त्या हो ते होण्यासाठी ज्या काही घटना कारणीभूत ठरल्या जे काही महत्त्वाचे व्यक्तिमत्व कारणीभूत ठरले त्यांचे जे काही पुस्तकं कारणीभूत ठरले या सगळ्यांची माहिती इथे आपल्याला बघायची असते आणि सोबतच आपला जो मागासलेला समाज आहे याच्यामध्ये सुधारणा व्हावी यांच्या मानसिकतेमध्ये फरक पडावा यासाठी देखील महात्मा फुलेंनी आपल्या लेखणीतून काही ग्रंथ साकार केलेले आहे याची देखील माहिती आपण इथेच बघतोच आहे आणि सोबतच या महात्मा फुलेंबद्दल महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या लोकांनी काय काय उद्गार काढले ते देखील आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि सगळा जो डाटा आहे हा कंप्लिटली एक्झाम ओरिएंटेड आहे परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचा असा डाटा इथे राहणार आहे प्रत्येक गोष्ट समजून घ्या आपण स्टोरी पॅटर्नने जाऊया जेणेकरून तुम्हाला पाठांतराला सोपी जाईल किंवा लक्षात ठेवायला सोपी जाईल ओके चला प्रेझेंट झालेले लोक दिसतात मला इथे दीपक सर दिसतात आहे खालचं नाव मला वाचता नाही थोडंसं डिस्टन्स जास्त आहे त्यामुळं एकच नाव मला दिसू शकला चला गुड आफ्टरनून एवरीवन लेक्चरला आपण सुरुवात करूया गुरुजींसोबत शाळा भावी अधिकाऱ्यांची डिपार्टमेंट पी एस आय दोन हजार तेवीस आणि महाराष्ट्रातील समाज लेक्चर आज आप आजपासून आपण घेतो आहे आणि यामध्ये आज आपण बघतो आहे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचा कार्यकाळ राहतो आहे अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद पर्यंत हा यांचा जीवनपट या काळामध्ये आपल्याला दिसून येतो आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया की हे नेमके कोण होते महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे अग्रणी म्हणून यांना ओळखलं जाते स्त्री शिक्षणाचा महाराष्ट्रात पाया घालणारा व्यक्तिमत्व स्त्रियांना समाजात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणारा कल्पना महाराष्ट्रात रुजवणारा थोर पुरुष समाजात ब्राह्मणांविरुद्ध शेतकरी व सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहणारा थोर पुरुष अस्पृश्यता मिटवण्यासाठी एकोणविसाव्या दशकापासून सुरुवात करणारे व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये मुलींच्या शाळांचा विस्तार खेड्यापाड्यांपर्यंत पसरवण्याचं कार्य करणारा ढोल पुरुष आहेत म्हणजेच स्त्री शिक्षण अस्पृश्यता निर्मूलन शेतकऱ्यांचा विकास सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजाचा विकास घडवून आणणे असे अनेक कार्य महात्मा फुलेंनी केलेले आहे आणि समाजाला नवीन विचाराची जाणीव यांनी करून दिली आणि यांना आपण महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक असं म्हणतो आहे तर ही झाली एक शॉर्टकटमध्ये माहिती महात्मा फुले यांची आता यांच्या जीवनपटाकडे आपण वळूया यांचा जन्म कुठे झाला यांचा जन्म पुणे येथे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस या दिवशी आई चिमणाबाई हिच्या पोटी झाला म्हणजे आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे जन्माची तारीख परीक्षेमध्ये ही देखील विचारली जाते कधी झाला तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस आईचं नाव काय आहे तर चिमणाबाई त्याच दिवशी त्यांच्या गावी जो ज्योतिबाची यात्रा भरलेली होती आणि त्यांचे जे आजोबा होते शेतीबा यांनी काय केलं तर आपल्या नातवाचं नाव हे ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबा असं ठेवलेलं आहे ओके ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं जे आपण म्हणतो ना तर त्याच ज्योतिबाची यात्रा भरलेली होती आणि आजोबा शेटीबा यांनी काय केलं तर आपल्या नातवाचे नाव ज्योतिबा असे ठेवले आणि या दिवसाचं माहिती आहे का विशेष काय आहे तर विशेष म्हणजे याच वर्षी म्हणजे ज्योतिबाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील शनिवारवाडा वाडा जळाला होता ओके okay, ही घटना पण घडलेली आहे यांच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी की पुण्यातला जो शनिवार वाडा आहे तो जळाला होता तर इथे लक्षात काय ठेवायचंय प्रत्येक स्लाइड वरती आपण इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवूया या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी यांच्या आईचं नाव काय आहे चिमणाबाई आहे आजोबांचं नाव काय आहे शेटिबा आहे आता वडिलांचं नाव काय तर वडिलांचं नाव यांच्या गोविंदराव आहे पुढे येईलच बघूयात आपण मग यांच्या घरची परिस्थिती कशी होती तर आजोबा जे शेटीबा आहे यांचा फुलांचा व्यवसाय होता घरामध्ये मात्र संपत्तीचा कलह सुरू झाला होता शेटीबा यांना तीन मुलं होती एकाचं नाव गोविंदराव आहे एक, एक राणोजी आणि तिसरा कृष्णा आता परीक्षेला ह्या गोष्टी विचारल्या जात नाही तुम्हाला त्यामुळं नाही लक्षात ठेवलं तरी पण पड़ चालेल पण एक स्टोरी पॅटर्न मध्ये म्हणून मी सांगते आहे तर राणोजी गोविंदराव आणि कृष्णा असे हे शेटीबांचे तीन मुलं होते आणि राणोजी होता तो सगळ्यात मोठा होता मग राणोजींनी काय केलं तर संपत्तीचा कलह एवढा वाढला की गोविंदराव आणि जो कृष्णा होता याला घराबाहेर काढला ओके आणि मग गोविंदरावांची पुढची स्टोरी इथे सुरू झालेली आहे म्हणजे ज्योतिराव फुलेंच्या वडिलांची स्टोरी इथे पुढे सुरू होते आहे तर वडिलांनी मग आणि हा जो कलह झाला संपत्तीच्या कलहामुळे त्यामुळं ज्योतिबांच्या वडिलांनी गोविंदरावांनी त्यांचे सातारा जिल्ह्यातील कटाव तालुक्यातील कटगुण हे मूळ गाव सोडून पुरंदर जवळ बानवडी या ठिकाणी ते आलेले आहे आणि नंतर आपला फुलांचा जो वंश परंपरा वंश परंपरागत जो व्यवसाय होता तो करण्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये स्थायिक होण्याचे ठरविलेले आहे ले ओके म्हणजे यांचं मूळ गाव कोणतं ओके मूळ गाव कोणतं आहे तर मूळ गाव कुठलं आहे तर कटगुण आहे कुठलं आहे तर कटाव तालुक्यामध्ये आहे आणि जिल्हा कुठला आहे तर सातारा जिल्हा आहे ओके मग यांनी काय केलं तर यांनी फुलांचा जो आपला वंश परंपरागत व्यवसाय होता तो सांभाळलेला आहे मग त्यांचा पुण्यामध्ये जनाबाईचा मळा नावाचे शेत होते ओके कोणता नावा शेत आहे तर जनाबाईच्या मळा नावाचं शेत आहे यांचा फुलांचा व्यवसाय हळूहळू प्रगतीपथावर आला इव्हन ना माधवराव पेशव्यांचा म्हणजे पेशवे होते त्यावेळेला तर माधवराव पेशव्यांच्या दरबारामध्ये फुलांची सजावट जे होतं हे फुले कुटुंबीय करत होते आणि ही सजावट पाहून पेशवे खुश झाले आणि खुश होऊन त्यांनी काय केलं तर पस्तीस एकर जमीन गोविंदरावांना दिलेली आहे ओके काय झालं तर यांना पस्तीस एकर जी जमीन होती ती इनामत दिली आणि त्यामुळं आता यांना विकण्यासाठी लागणारी जी फुलं होती ती यांच्याच शेतात तयार होत होती आणि त्यामुळं काहीच वर्षात उत्तम फुलाचे व्यापारी म्हणून यांची ओळख झालेली आहे ओके पुढं चला मग मूळ आडनाव आणि जात ज्योतिबांचे मूळ आडनाव गावाकडचे जे आहे ते काय आहे तर गोरे आहे फुलांचा व्यवसाय केला फुलांच्या व्यवसायामध्ये त्यांना यश मिळालं आणि तिथूनच त्यांचं नाव फुले असं पडलेलं आहे ओके पण त्यांचं मूळ आडनाव काय आहे तर गोरे असं आहे ज्यावेळी ज्योतिबांच्या वडिलांनी पुण्यात येऊन फुलांचा व्यवसाय केला त्यावेळी त्यांचे नाव फुले असे पडले ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे पेशव्यांच्या दरबारात माळी म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे सॉरी शनिवार वाड्यात त्यांनी फुलांची बाग बनवलेली आहे ज्योतिबा हे जातीने क्षत्रिय माई होते ओके ज्योतिबा काय त्या जातीने क्षत्रिय माळी होते आता आईचा सा मृत्यू आणि सांभाळ म्हणजे ज्योतिबा ज्या वेळेला नऊ महिन्याचे काही ठिकाणी दिलेले आहे काही ठिकाणी एक वर्षाचे दिलेले आहे तर ते ज्या वेळेला नऊ महिने किंवा एक वर्षाचे होते तर त्यावेळेला त्यांची जी आई होती आईचं नाव सांगाल आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं कोण सांगणार आहे मला तुम्ही प्रेझेंट आहात म्हणून तुम्हाला विचारते आहे ओके okay, काय होतं आईचं नाव चिमणाबाई हिचा काय होतो आहे तर मृत्यू होतो आहे ज्योतिबा घरात दुसऱ्या क्रमांकाचे पुत्र होते म्हणजे दुसऱ्या नंबरचे होते राजाराम नावाचा त्यांचा एक मोठा भाऊ होता ज्योतिरावांच्या मोठ्या भावाचं नाव काय जा आहे तर राजाराम आहे त्यानंतर ज्योतिराव झाले पण ज्योतिबांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या आईचा एक वर्षातच मृत्यू झाला काय झाला तर त्यांचा एक वर्षातच मृत्यू झालेला आहे त्यावेळेला ज्योतिबा अवघे नऊ महिन्याचे होते मी सांगितलं व्हरायटी ऑफ बुक्समध्ये तुम्हाला नऊ महिने एक वर्ष असं ऑप्शन्स मिळू शकतात पण त्याचं काही टेन्शन घेऊ नका कारण की इथे क्वेश्चन पडणार नाही ओके okay. आपल्याला कळलं पाहिजे की एक्झाम जे जे क्वेश्चन्स आहे त्यांचा एरिया नेमका कुठे आहे आणि कुठे आपल्याला फोकस ठेवायचा आहे <laughs> त्यानंतर ज्योतिबांच्या वडिलांनी दुसरं लग्न न करता ज्योतिबांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांची मानलेली बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडे दिली म्हणजे ज्योतिबांच्या आत्याचं नाव काय आहे तर सगुणाबाई क्षीरसागर आहे हे नाव लक्षात ठेवा हा म्हणजे ज्योतिबांनी पुढे जे काही सामाजिक चांगले कार्य केलेलं आहे तर सगुणाबाईंचा त्या ठिकाणी सपोर्ट आपल्याला नक्कीच दिसतो आहे त्यांच्या सपोर्टने ज्योतिबा घडत गेलेले आहे असं इथे म्हणण्यास हरकत नाही आहे ओके तर वडिलांचं नाव गोविंदराव आत्याचं नाव सगुणाबाई ओके मग शिक्षणाचा खडतर प्रवास आता सुरू झाला ज्योतिबांचं शिक्षण आता हे शिक्षण चालू असताना मध्येच काय होत आहे तर मध्येच त्यांचं शिक्षण बंद पण होत आहे त्याच्याही मागे एक ना असं म्हणूया की जो वंशभेद आहे किंवा जी काही चार वर्णाची जी उतरंड दिलेली आहे ऋग्वेदामध्ये तर ती कुठेतरी कारणीभूत ठरली ते मी पुढे सांगते हा तुम्हाला लक्षात ठेवा शिक्षणाचा खडतर प्रवास वयाच्या सातव्या वर्षी कितव्या वर्षी सातव्या वर्षी म्हणजे अठराशे चौतीस ते अठराशे अडतीस पर्यंत ज्योतिबांनी पुण्यातील पंतोजीच्या मराठी शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले प्राथमिक शिक्षण कुठे झालं तर पुण्यातील पंतोजीच्या शाळेत झालं ओके विनायकराव जोशी हे त्यावेळी पंतोजी होते यांच्या पंतोजीचं नाव काय आहे तर विनायकराव जोशी आहे परंतु ज्योतिबांची प्रगती पाहून ज्योतिबा जर हिशोब करायला शिकला तर आपले चुकलेले जे हिशोब चुकवलेले चुकलेले नाही म्हणूया आपण चुकवलेले जे हिशोब आहे तो उजेडात आणेल त्यामुळं गोविंदरावाचे कान त्यांच्या एका कारकुनाने भरले ओके कोणी भरले तर त्यांच्या कारकुनाने भरलेले आहे आणि परिणामी गोविंदरावांनी आपल्या मुलाची शाळा काय केली तर बंद केली मघाशी मी जो पॉइंट बोलत होती ना त्याबद्दल सांगते कसं आहे त्यावेळेला जी आ... वर्णव्यवस्था होती किंवा समाजव्यवस्था होती या समाजव्यवस्थेवर ब्राह्मणांचा एक पगडा होता आणि त्या पगड्यामुळं जे शिक्षण आहे ते त्या पर्टिक्युलर वर्गाला मिळावं असं एक म्हणणं होतं आणि त्यामुळं सगळेच ओके म्हणजे ब्राह्मण सोडून इतर जातीतले जे लोक आहेत ते खालच्या दर्जाचे मागासलेले समजले जात होते आणि यांना शिक्षण मिळूच नये हा ब्राह्मणांचा एक विचार होता मग इंग्रज आले इंग्रजांनी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहे पण ना इंग्रजांच्या याच्यामध्ये पण एक मेकॉलेचा जो झिरपता सिद्धांत आहे त्याहीमध्ये ह्या वर्णव्यवस्थेनुसार तो शिक्षणाचा जो स्तर आहे तो झिरपता राहतोय त्याच्याबद्दल मी पुढे बोलतेच आहे फक्त मला सांगायचं सा तात्पर्य हे आहे की ज्योतिबा शिक्षणाला लागले होते वयाच्या सातव्या वर्षी ते शिक्षण घ्यायला लागले ला होते ते पुण्यातील पंतोजीच्या शाळेत होते पंतोजीचं नाव आहे त्यांचं विनायकराव जोशी पण हे शिक्षण घेत असताना गोविंदरावाकडे जो काम करणारा कारकून होता तो काय करायचा हिशोबामध्ये अपरात अफर करायचा आणि अफरातफर जर ज्योतिबा शिकला तर आपण जी अफरातफर करतो ती त्याच्या लक्षात येईल म्हणून गोविंदरावांना सांगितलं अरे आपल्या घरी एवढा मोठा व्यवसाय आहे ना फुलांचा व्यवसाय आहे ना कशाला त्याला शिक्षणासाठी पाठवत आहे कशाला त्याला शिक्षण घ्यायला लावत आहे आपला व्यवसाय सांभाळायला लावा अशा पद्धतीने गोविंदरावांचे कान त्या कारकुनाने भरले <laughs> परिणामी गोविंदरावांनी आपल्या मुलाची शाळा बंद केली आणि त्याला शेतीच्या कामात लक्ष घालायला सांगितले पण ज्योतिबाचे लक्ष काही केल्या कामात लागत नव्हते कारण की कुठतरी शिक्षणाची गोडी निर्माण झाली होती आणि शिकलो तरच आपल्या विचारसरणीमध्ये फरक पडेल हे ज्योतिबा जाणले होते ओके मग ज्योतिबांचं लग्न तर अठराशे मध्ये त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी ज्योतिबा किती वर्षाचे होते लग्नाच्या वेळेला तर तेरा वर्षाचे होते कधी झालं लग्न तर अठराशे मध्ये झालेलं आहे यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील नायगावचे खंडोजी सुन सिंधुजी नेवासे ज्यांचा झगडे पाटील असं देखील पण म्हणतात आहे यांची ज्येष्ठ कन्या सावित्रीशी झाला आणि सावित्रीचं वय त्यावेळेला होतं फक्त नऊ वर्ष महात्मा ज्योतिबा फुलेंचं वय होतं तेरा वर्ष आणि सावित्रीबाईंचं वय होतं नऊ वर्ष आणि अठराशे चाळीस साली हा विवाह झालेला आहे हे ना सुरुवातीला सातारा जिल्ह्यातल्या नायगाव असं म्हटलं जाते आहे पण ते ना धनकवडी या ठिकाणी राहत होते ओके म्हणजे सावित्रीबाईंचे वडील जे होते ते धनकवडीमध्ये राहायचे एक पॉइंट सांगून दिला तुम्हाला मग आता शिक्षण पुन्हा सुरू झालं आता यांचं शिक्षण पुन्हा सुरू होण्यासाठी दोन लोक कारणीभूत ठरलेले आहे एक मुस्लिम धर्मातील व्यक्तिमत्व आहे आणि दुसरा ख्रिश्चन धर्मातील व्यक्तिमत्व आहे ते कोण आहे हे आपण समजून घेऊया ज्योतिबांची अभ्यासशैली त्यांची वागणूक त्यांची चिंतनशीलता त्यांचं बौद्धिक कौशल्य पाहून त्यांच्या शेजारी राहणारे उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी दोन हजार सतराच्या पूर्व परीक्षेला यांचं नाव विचारलेलं आहे <laughs> कोणे उर्दू शिक्षक गफार बेग मुंशी आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारे धर्मोपदेशक लिजिट साहेब ओके दुसरं व्यक्तिमत्व कोण आहे लिजिट साहेब बेग मुंशी आणि लिजिट साहेब गोविंदरावांना समजून सांगतात आहे की नाही तुमच्या मुलाची अभ्यासशैली त्याचं वागणूक त्याचं जे अभ्यासाचं प्रक्रिया आहे त्याचं बौद्धिक कौशल्य वाया जाऊ देऊ नका त्याला पुन्हा तुम्ही शिकवा यांनी गोविंदरावांकडे ज्योतिबाचे शिक्षण पूर्ण करावे असा आग्रह केला त्यामुळे त्यांच्या आग्रहाला मान देऊन गोविंदरावांनी आपल्या ज्योतिबाची शाळा पुन्हा सुरू करून त्यांना अठराशे एक्केचाळीसला ला कुठं टाकलेलं आहे आता बघा तर अठराशे एक्केचाळीसला ला चर्च ऑफ स्कॉटिश मिशनच्या खासगी इंग्रजी शाळेत घातले कुठं गेलेत ते पंतोजीच्या शाळेत सुरुवातीला आणि आता कुठं जातात आहे कधी अठराशे एक्केचाळीसमध्ये मध्ये ते जातात आहे चर्च ऑफ स्कॉटिश मिशनची खासगी इंग्रजी शाळा होती त्या ठिकाणी ते, ते गेलेले आहे आता तुम्ही लोकांनी केली ना एक अंदाज बांधायचा जन्म वर्ष ज्योतिबा फुल्यांचं आणि त्यानंतर ते चर्च ऑफ स्कॉटिश मिशनच्या खाजगी शाळेत कधी जातात आहे अठराशे एक्केचाळीसला जातात आहे म्हणजे तेव्हा त्यांचं वय किती होतं किंवा जसं आपण बघितलं ना लग्नाच्या वेळेला त्यांचं वय तेरा वर्ष होतं अशा प्रकारे मग अठराशे सत्तेचाळीस पर्यंत त्यांनी तिथे शिक्षण घेतलं म्हणजे अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस ते चर्च ऑफ स्कॉटिश मिशनच्या खाजगी इंग्रजी शाळेमध्ये ते शिक्षण घेत होते या शाळेत त्यांनी इंग्रजी भाषेबरोबरच आता त्यांना भाषा कोणकोणत्या येत होत्या तर इंग्रजी भाषेबरोबरच त्यांनी संस्कृत व्याकरण ज्योतिष वेद इत्यादी विषयांचा देखील अभ्यास केला आता बऱ्याच वेळेला महात्मा फुलेंवरती हा क्वेश्चन नाही आलेला आहे राजा राममोहन रॉयला भाषा कोणता येत होत्या हा क्वेश्चन मोस्ट ऑफ द वेळा विचारला जातो आहे ओके पण आता इथे लक्षात ठेवा पर्टिक्युलर तुमच्या डोळ्यासमोर दिसते ना त्यांना काय काय येत होतं त्यांना इंग्रजी संस्कृत व्याकरण ज्योतिष आणि वेद इत्यादी विषयांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे ओके एकच सेकंड काजल तुम्हाला नोटिफिकेशन आलं नाही ओके मी तुम्हाला ना पर्टिक्युलर टायमिंग सांगून देईल माझ्या लेक्चरचा ना पर्टिक्युलर टायमिंगच राहणार आहे त्याच वेळात मी लाईव्ह येणार आहे तर तो तुम्हाला आज सायंकाळी ग्रुपवरती टाकते ओके पुढं आता या शाळेत त्यांची जी मैत्री होती ते सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्याशी झालेली आहे ओके मित्र कोण आहे त्यांचे तर सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्यासोबत झाली होती आणि इतर वर्गमित्र कोण आहे त्यांचे तर इतर वर्गमित्रामध्ये येतात रागो भांडारकर सखाराम परांजपे उस्मान शेख वासुदेव बाबाजी नवरंगे नारो विठ्ठल वायवेकर आणि केशवराव ह्या सगळ्या लोकांना तोंडपाठ करायचं आहे आयोग आता विचारताना सिंगल व्यक्ती देणार नाही देतील तर ते ग्रुपमध्ये देणार आहे म्हणून त्यांचे मित्र लक्षात ठेवा आणि कोणत्या कोणत्या मित्रांनी त्यांना कुठल्या कुठल्या शाळेत किंवा कुठल्या कुठल्या सामाजिक कार्यामध्ये मदत केली ते पण आपण पुढे बघणारच आहोत बुलेन ना कुछला, 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 मग सांगितलं ना भाषा आता अजून पण भाषा बघा मराठी इंग्रजी उर्दू कन्नड तामिळ आणि गुजराती या भाषा येत होत्या फुलेंना कोणत्या कोणत्या भाषा येत आहे मराठी येते आहे इंग्रजी येते आहे उर्दू पण येते आहे कन्नड पण येते आहे तामिळ पण येते आहे गुजराती पण येते आहे ती भाषा यायच्या आपल्याला दोनच भाषा नको नको होते आहे ना तुम्ही मराठी आणि इंग्रजी तुमचं घेणार आहे पॉसिबल होईल तसं ओके युट्यूबला घेईल जसं पॉसिबल होईल गोष्ट ही सांगते की ज्योतिबांना एवढ्या भाषा येत होत्या आणि आम्हाला ना दोनच भाषेत ना नको नको होऊन जात चला पण आपण करणार हा आपण भाषेचा पण अभ्यास तेवढाच करणार आणि जीएस देखील तेवढाच करणार कारण की आपल्याला हंड्रेड पर्सेंट ही एक्झाम क्लिअर करायची आहे फुलेंवर पडलेला पौरात्य व पाश्चात्य पुस्तकांचा प्रभाव आता असे कोणते पुस्तक होते ज्याचा फुलेंच्या मनावरती परिणाम पडला तर ज्या वेळेला ते स्कॉटिश मिशनरी चर्च ऑफ स्कॉटिश मिशनरीज ते जेव्हा शिक्षण घेत होते त्यावेळेला फुलेंवर थॉमस पेन कोणाचा थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन थॉमस पेनचे कोणते कोणते पुस्तकं राईट्स ऑफ मॅन हे पहिलं पुस्तक जस्टिस अँड ह्युमॅनिटी हे दुसरं पुस्तक आणि एज ऑफ रिझन हे तिसरं पुस्तक या पुस्तकांचा प्रभाव पडला इथे प्रश्नाचे चान्सेस राहतात आहे ओके कोणाचा प्रभाव पडला असे क्वेश्चन आधी राहायचे आपण आन्सरमध्ये पटकन पाठांतर करून लिहून देतो थॉमस पेन यांचा प्रभाव पडला पण आता विचारला जातात आहे थॉमस पेनच्या कोणत्या पुस्तकांचा प्रभाव पडला अ ब क अशा पद्धतीने विचारले जाईल आपल्याला पाठांतर पाहिजे काय काय तर राईट्स ऑफ मॅन जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि एज ऑफ रिझन या पुस्तकांचा प्रभाव पडलेला आहे कोणाच्या थॉमस पेन यांचा मग त्याचबरोबर संस्कृतमधील वज्रसूची संस्कृतमधलं कुठलं पुस्तक वज्रसूची आणि कबीरांच्या विप्रमती या बीजग्रंथातील भागाचाही प्रभाव होता कोणाकोणाचा संस्कृतमधलं वज्रसूची नावाचं पुस्तक आणि कबीराचं विप्रमती ह्या हे जे बीजग्रंथ आहे यांचा देखील परिणाम होता त्याचसोबत त्यांच्या मनावरती <coughs> संत तुकाराम यांचे जे समाजकार्य होते त्या समाज कार्याचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पराक्रम होता त्यांचा आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या स्वातंत्र्य लढाच्या गाथा याचा देखील परिणाम होता म्हणजे कोणत्या कोणत्या व्यक्तिमत्वाचा महात्मा फुलेंचं व्यक्तिमत्व घडवण्यावरती परिणाम झालेला आहे त्यांचं व्यक्तिमत्व घडतं आहे तर आपण आन्सरमध्ये देतो आहे थॉमस पेन आपण आन्सरमध्ये देतो आहे मार्टिन ल्युथर किंग आपण म्हणतो आहे कबीर आपण म्हणतो आहे छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम आणि संस्कृत मधला वज्रसूची नावाचा ग्रंथ हे झाले पर्सन्स आणि पर्सनशिवाय पुस्तकांची जर नावं आपण लक्षात ठेवली तर आपण ती नावं काय राहतात आहे तर थॉमस पेन यांचं म्हणायचं राईट्स ऑफ मॅन जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि एजेस ऑफ रिझन संस्कृतमधला वज्रसूची कबीरांची विप्रमती संत तुकारामांचं समाजकार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्याच सोबत मार्टिन ब्युथर किंग यांचं स्वातंत्र्य लढाच्या गाथा ह्या वाचलेल्या आहे आणि यातूनच त्यांच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली ह्या सर्वातून त्यांना काय मिळालेलं आहे अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळालेली आहे समजा ह्या टक्के क्लिअर एव्हरी वन एक्केचाळीस स्लाइड्स आहे माझ्याकडे आज जेवढ्या कम्प्लीट होतील तेवढ्या आपण बघूयात फक्त एकट्या ज्योतिबा फुलेंच्या एक्केचाळीस स्लाइड्स आहे आणि मी फक्त बाराव्या स्लाइड्स वरती आलेली आहे <laughs> चला फुलेंनी ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला होता या पॉइंटला ना स्टार मार्क करा हा की महात्मा फुले कोणत्या दोन धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे तर ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म या दोन्ही धर्माचा त्यांनी तुलनात्मक अभ्यास केलेला आहे समाजामधले जे काही अघोरी कृत्य आहे जी विषमता आहे जी जातीयता आहे जी अज्ञान आहे हे अर्थ ज्योतिबांनी ओळखले होते त्यांच्या लक्षात आलं होतं की समाजामध्ये जे अज्ञान पसरलेलं आहे जे अघोरी कृत्य होतात आहे जशा सारखी जी चाल आहे बालहत्या आहे <coughs> ओके विषमता जी आहे जी जातीची जी पद्धत केलेली आहे तर हे सगळे आपल्या समाजातले अडथळे आहे जे आपल्याला पुढं जाऊ देत नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं आणि जर हे अडथळे कमी झाले तरच समाज सुधारेल आणि यासाठी यासाठी या काय गरजेचं होतं तर यासाठी गरजेचं होतं शिक्षण ओके यासाठी काय गरजेचं होतं तर शिक्षण गरजेचं होतं पुढे बघूया आपण फुलेंनी याला पण स्टार मार्क करायचं आहे <laughs> स्वसंरक्षणासाठी लहूची बुवा मांग साळवे यांच्याकडून दाँडपट्टा आणि नेमबाजीचे शिक्षण घेतले आता माहिती आहे का ज्या वेळेला एक समाज आहे आणि हा समाज आपल्या रूढी परंपरांना धरून चालतो आहे आणि त्या समाजामध्ये मी काहीतरी वेगळं सांगतो आहे जे की सनातनी लोकांना पटणारं नाही आहे प्रतिगामी विचारसरणाच्या लोकांना पटणार नाही आहे आणि असं जर असेल तर माझी गोष्ट एक्सेप्ट होणार नाही आणि माझ्यावरती काही पण हल्ले वगैरे होण्याची शक्यता आहे हे महात्मा फुले जाणून होते आणि म्हणूनच त्यांनी स्वसंरक्षणासाठी लहुची पुवा मांगसाहे यांच्याकडून दांडपट्टा आणि नेमबाजीचे शिक्षण घेतले काही पुस्तकांमध्ये तिथे तलवारबाजी वगैरे पण म्हटलेलं आहे ओके तर आपण लक्षात ठेवायचं की स्वसंरक्षणासाठी त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे मग मग कुठली गोष्ट होती की जी त्यांना सांगितलं ज्या घटनेने त्यांना सांगितलं की नाही आता आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे ज्या काही वाईट चालीरीती रूढी परंपरा आहे त्याला छेद आपल्याला जर द्यायचा असेल तर यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये एक घटना घडली जी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना होती तर ही कलाटणी देणारी घटना कोणती तर ते ना आपल्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये गेलेले होते ओके कधी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ओके काय झालं अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता रात्री पूर्वी बरोबर गेले होते तेव्हा तिथे सनातने जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांनी त्यांच्या उपस्थितीवरून प्रश्न केला आणि त्यांना तुच्छ लेखण्यात आले हा मायाचा पोरगा इथे ब्राह्मणांच्या लग्नामध्ये काय करतो अशा प्रकारे त्यांना अपमानित करण्यात आले आणि त्यांचा हशा उडवण्यात आला आणि हा प्रसंग फुलेंच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला तिथून फुलेंनी विचार केला की नाही जे होत आहे ते बदललं पाहिजे ओके आणि इथूनच सुरुवात झालेली आहे फुलेंच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची तर मग याच सगळ्या गोष्टींना लक्षात ठेवून समाजाला आता सुधरवायचं कुठून सुरुवात करायची तर स्त्री शिक्षणापासून सुरुवात करायची स्त्री शिक्षणाचा प्रसार त्यांनी केला समाज सुधारायचा असेल तर स्त्रियांचे स्थान उंचवावे लागेल हे त्यांच्या लक्षात आले होते आणि स्त्रियांचं स्थान उंचवण्याचं स्था कार्य हे फक्त शिक्षणानेच होऊ शकते हे त्यांच्या लक्षात आले होते आता असं म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी एक माणूस शिकतो तो स्वतः शिकतो पण एक स्त्री ज्यावेळेला शिकते तर ती अख्ख्या कुटुंबाला शिक्षित करते आहे आणि म्हणून असं म्हटलं जात आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ही जगाते ते उद्धारी आणि म्हणूनच महात्मा फुलेंना लक्षात आलं होतं की समाज जर सुधरायचा असेल तर स्त्रियांचे स्थान उंचवावे लागेल आणि ही गोष्ट फक्त शिक्षणानेच होऊ शकते यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढण्याचं ठरवलं आणि यासाठी त्यांच्या आत्याने त्यांना प्रोत्साहन दिले असे कार्य करणारे ते पहिले भारतीय आणि पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते मला पटकन सांगा त्यांच्या आत्याचं नाव काय आहे चला जे लोक प्रेझेंट आहे त्यांनी मला पटकन सांगायचं आत्याचं सा नाव हो, तुम्ही बोला मी पुढे जाते त्यांना मुलींची शाळा काढण्याची जी प्रेरणा आहे ती अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून मिळालेली आहे ओके okay? मुलींची शाळा काढण्याची प्रेरणा त्यांना अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून मिळालेली आहे आता तुम्ही म्हणाल की अहमदनगरमध्ये अशा पद्धतीच्या शाळा होत्या का हो ऍक्च्युअली ना अहमदनगरची एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते त्या ठिकाणी खूप साऱ्या मिशनरीज आल्या होत्या ओके okay? त्या ठिकाणी काय तर खूप साऱ्या मिशनरीज आलेल्या होत्या आता ह्या मिशनरीज काय करायचं तर ह्या मिशनरी आम्ही शिक्षण देतो लोकांना आम्ही शिक्षण देणार आहोत मुलींना आम्ही शिक्षण देतो ह्या गोष्टी सांगायच्या पण मुळात याच्या बॅकग्राऊंडमध्ये यांचा धर्मप्रसार करणे ही गोष्ट मेन होती ओके ख्रिश्चन मिशनरीज जे आल्या होत्या त्यांचा जो मेन मोठं होता तो होता धर्मप्रसाराचा पण धर्मप्रसार असा डिरेक्टली दिसून न देता तो शिक्षण प्रसार करतो आहे असं इथे सांगितलं जायचं आणि अहमदनगरमध्ये हे प्रमाण खूप होतं ओके okay, या मिशनरींचं जे प्रमाण आहे ना ते कुठे ता नगर मदे होता। तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त होत तर म्हणूनच मुलींची शाळा काढण्याची प्रेरणा अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून महात्मा फुले यांनी घेतलेली आहे आणि त्याच प्रकारे तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यातील पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाड्यामध्ये पहिली मराठा जातीच्या मुलींची शाळा काढली आता इथे पर्टिक्युलर तुम्ही मराठा नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल ओके महात्मा फुलेंची पहिली शाळा आपण याला इथे म्हणूया कधी तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील कुठं तर पेठेत पुण्याच्या घरी तर तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढलेली आहे परंतु ही शाळा लवकरच बंद पडलेली आहे ओके या शाळेमध्ये ना एक साधारणतः सहा वगैरे विद्यार्थी होत्या आणि या सहा विद्यार्थिनीमध्ये वेगवेगळ्या जमातीच्या देखील होत्या ओके वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थी होत्या त्यामध्ये ब्राह्मण विद्यार्थिनी देखील होत्या ओके त्यांचं पण नाव सांगण्याचा सा प्रयत्न करेल मी तुम्हाला एक पुढच्या लेक्चरला त्यांच्या नावांची पण लिस्ट देईल एक सहा स्टुडंट होते म्हणून मी तो पॉईंट इथे नाही म्हणते काही ठिकाणी दिलेले आहे की हा मराठ्या जातीची ही पर्टिक्युलर होती काही ठिकाणी जी दुसरी शाळा आहे त्याच्याबद्दल बोललेलं आहे पण आपण काय म्हणूया पहिली शाळा पहिली शाळा कधी आहे तर तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीस कुठं आहे तर बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्या यांच्या वाड्यात आहे वाड्यामध्ये आहे आता ते कोणत्या जमातीची होती कोणत्या जातीची होती असा वगैरे क्वेश्चन सहसा येणार नाही ओके ते नाही विचारलं जाणार कारण की त्याच्यामध्ये ना इतिहासकारांमध्येच एकजूटपणा नाही आहे ओके जे इतिहासाचे मूळ इतिहासाचे वेगवेगळे पुस्तक आहे त्यामध्ये व्हरायटी ऑफ गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळे तिथे आपण फोकस नाही करूया कधी झाली होती तेवढं लक्षात ठेवा आणि कुठं झाली होती तेवढं लक्षात ठेवा हे शुअर आहे मग भारतीयाने भारतीयांसाठी काढलेली आणि अस्पृश्यांच्या मुलींसाठी काढलेली ही पहिली शाळा होती ओके ही काय तर भारतीयाने भारतीयांसाठी काढलेली पहिली शाळा होती असं आपण म्हणूया आता अस्पृश्यांच्या मुलीसाठी काढलेली ही पहिली शाळा होती असं आपण म्हटलं आता तुम्ही म्हणा अस्पृश्यांच्या मुलीसाठी कसं काय मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं की ब्राह्मण वर्ग हा सर्वश्रेष्ठ होता आणि मग इतर सगळे जेवढे आहे त्यावेळेला मराठी म्हणा कुणबी म्हणा माई म्हणा तेली म्हणा हे सगळेच्या सगळे काय तर अस्पृश्यच समजले जात होते आणि त्यामुळं सर्वांसाठी अस्पृश्य हा शब्द इथे वापरण्यात आलेला आहे ओके त्यानंतर आता जगन्नाथ सदाशिवराव हाटे सदाशिव बल्लाळ गोवंडे नारो विठ्ठल वाळवे सखाराम परांजपे इत्यादी त्यांच्या जवळच्या मित्रांनी या काळात फुले फुलेंना मदत केली होती तर फुलेंचं जे स्त्री शिक्षणाचं कार्य सुरू झालेलं आहे शाळा स्थापनेचं कार्य सुरू झालेलं आहे त्या कार्यामध्ये त्यांना कोणकोणत्या कोंड व्यक्तींनी मदत केलेली आहे तर जगन्नाथ सदाशिवराव हाटे सदाशिव बल्लाळ गोवंडे नारो विठ्ठल बाळवेकर सखाराम परांजपे इत्यादी त्यांच्या जवळच्या मित्रांनी या काळात फुलेंना मदत केली होती आणि याच कार्यामुळे फुले हे देशातील स्त्री शिक्षणाचे जनक आणि शिक्षण महर्षी ठरतात ओके फुले कोण ठरतात आहे तर स्त्री शिक्षणाचे जनक आणि शिक्षण महर्षी यांना आपण म्हणतो आहे समजलं पुढे जाऊयात आवाज येत नाही आहे कोणाला आवाज येत नाही आहे आवाज क्लिअर असावा माझ्या मते माझा आवाज क्लिअर आहे निखिल निखिल सर तुम्हाला आवाज येतो आहे का मला मॅसेज उशिरा दिसतात हा तिकडे गेल्यानंतर मी चेक करत राहते तुम्हाला काही इशूज तर नाही आहे तेवढं होऊ शकतं माईक पुढे मागे झाला असावा मग नेक्स्ट पॉईंट घेऊया सेकंड पॉईंट घेऊया तीन जुलै अठराशे एक्कावन्न बुधवारपेठ ओके कधी तीन जुलै अठराशे एक्कावन्न बुधवारपेठ बुधवार पेठेमध्ये अण्णासाहेब शिपळूणकरांच्या घरी कुठे अण्णासाहेब शिपळूणकरांच्या घरी मुलींची दुसरी शाळा समजलं कधी तीन जुलै अठराशे एक्कावन्न पेठ अण्णासाहेब चिपळूणकरांच्या घरी मुलींची दुसरी शाळा अठराशे मध्ये सुरू केलेली पहिली शाळा लगेच बंद पडली आणि त्यामुळं शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी पुलेंना सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि नारो वाल्वेकर यांनी आर्थिक मदत केली होती सेकंड शाळेसाठी मगाशी मी वेगवेगळे नावं घेतले ओके मगाशी मी काय केले वेगवेगळे नावं घेतले आता मी दोन नावं घेते दुसऱ्या शाळेसाठी मदत कोणी केली आहे तर सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि नारो वाल्वेकर यांनी केली आहे या शाळेच्या पहिल्याच दिवशी आठ मुलींनी प्रवेश घेतला होता आता इथं पण आठ मुलींचा प्रवेश झालेला आहे सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न रोजी रास्तापेठेत तिसरी शाळा सुरू झाली ओके कधी सतरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न ला रास्तापेठेमध्ये तिसरी शाळा सुरू झालेली आहे आता काही ठिकाणी ही, ही दुसरी शाळा म्हणून गेलेली आहे मी काय म्हटलं बरेचशे इतिहासाचे पुस्तक आहे त्यामध्ये कमी जास्त राहू शकतं तर आपल्याला पहिली दुसरीपेक्षा पहिली लक्षात ठेवा महत्वाची आहे दुसरी कुठं चालू सुरू झाली तर अण्णासाहेब चिपळूणकरांच्या घरी सुरू झालेली आहे बुधवार पेठेत हे शुअर आहे हा आणि तिसरी शाळा रास्ता पेठेत मग पंधरा मार्च अठराशे बावन्न रोजी पेठेमध्ये चौथी शाळा सुरू झाली ओके काय तर पेठेमध्ये चौथी शाळा मुलींसाठी व नंतर अस्पृश्यांच्या मुलांसाठी ही मुलींसाठी होती सुरुवातीला आणि नंतर हीच कशासाठी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पेठेत शाळा सुरू झाली असं म्हटलं तरी पण चालतं ओके चौथी शाळा कुठे पेठेमध्ये कधी सुरू झाली अठराशे बावन्न मध्ये सुरू झाली ही कोणासाठी होती तर अस्पृश्यांच्या मुलांसाठी होती किंवा मुलींची शाळा असं देखील म्हणू शकता आता इथे त्यांना सहकार्य केलेलं आहे सदाशिव गोवंडे कॉमन नाव आहे सखाराम परंजपे आणि केशवराव ओके इथे आता तीन लोक वेगळे राहतात अठराशे बावन्न मध्ये त्यांनी पुना लायब्ररीची स्थापना केली ओके अठराशे बावन्न मध्ये महात्मा फुलेंनी पुना लायब्ररीची स्थापना केली ही कशासाठी केली त्यांचं म्हणणं होतं की आपला जो समाज आहे हा समाज अतिशय मागास राहिलेला आहे आणि मागास राहण्यामागचं कारण हे आहे की आपल्याकडे शिक्षणाचा अभाव आहे मग शिक्षण तर ठीक आहे जसं गोविंदराव पण सुरुवातीला सातव्या सात वर्षाचे असताना शिकायला गेले होते पण नंतर त्यांचं शिक्षण बंद पडलं कदाचित असे बरेचसे लोक असतील की ज्यांनी थोडंफार शिकून घेतलं अ आई वाचणं शिकले पण पुढं शिक्षण घेतलं नाही आणि अशा लोकांसाठी सपोज जर आपण एक लायब्ररी सुरू करतो आहे या लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या विचारवंतांची पुस्तकं सु ठेवतो आहे आणि या ठिकाणी येऊन जर बरेचसे लोक वाचन करतात आहे तर निश्चितच त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल होईल हाच हेतू समोर ठेवून त्यांनी अठराशे बावन्न मध्ये पुन्हा लायब्ररीची स्थापना केली आहे सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी फुलेंच्या शैक्षणिक कार्याबाबत इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग वाड्यात मेजर कँडीच्या हस्ते शाल आणि नारळ देऊन त्यांचा सत्कार केला कधी तर सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्नला तर कुठे तर फुलेंच्या शैक्षणिक कार्याबाबत इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग वाड्यामध्ये त्यांचा सत्कार केलेला आहे माझ्या मते पुण्यामधला स अप्पा बळवण चौक आहे आणि अप्पा बळवण चौकाकडून एक रस्ता जातो आहे तो स्वारगेट साईडला जातो आहे आणि त्याच रोडवरती हा विश्रामबाग वाडा आहे ओके त्या ठिकाणी त्यांचा सत्कार झालेला होता म्हणजे जेव्हा कधी त्या रोडनी जा जाणं व्हायचं त्यावेळेला हा पॉइंट नेमका आठवायचा ओके okay, असं झालं पाहिजे हा ज्या ज्या वेळेला तुम्ही अशा ठिकाणी जात आहे तर तुम्हाला इतिहासातल्या गोष्टी ज्या आहे त्या आठवल्या हो पाहिजे कारण की समाज सुधारक आणि इतिहासाचा ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करता त्यावेळेला विषय म्हणून करू नका काहीतरी गोष्ट आपण शिकतो आहे एखाद्या व्यक्तीची माहिती आपण घेतो आहे असं समजून केलं तर जास्त सोपं होईल आणि विषय म्हणून जर केला तर फार त्याचा लोड होईल तुमच्यावरती विषय म्हणून करू नये आपण यांना महात्मा फुलेंना समजून घेतो ओके मग ब्रिटिश सरकारने दक्षिणा प्राईज फंडांद्वारे फुलेंना पुढे पंचवीस रुपये दरमहा काय केलं ब्रिटिश सरकारने दक्षिणा प्राईज जो फंड होता या प्राइस फंडाद्वारे पंचवीस रुपये दरमहा दिलेली आहे आर्थिक मदत केलेली आहे त्यांच्या कार्यासाठी अठराशे चौपन्न मध्ये आर्थिक चणचण भागवण्यासाठी फुलेंनी स्कॉटिश मिशनरांच्या शाळेत अर्धवे पगारी शिक्षक म्हणून देखील नोकरी केलेली आहे ओके अठराशे चौपन्न मध्ये आर्थिक चणचण आली शाळा चालवायची आहे सगळ्या गोष्टी चालवण्यासाठी आर्थिक पाठबळ गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी काय केली तर स्कॉटिश मिशनरांच्या शाळेत अर्धव्या पगारी शिक्षक म्हणून नोकरी पण केलेली आहे पुढं अजून पण त्यांचे काही व्यवसाय राहतात आहे ते पण लक्षात ठेवायचे आहे आयोग प्रश्न तिथे पण विचारतो आहे ओके पुढं आहे तो पॉइंट दहा सप्टेंबर अठराशे मध्ये महारमांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था त्यांनी सुरू केलेली आहे काय सुरू केलं तर दहा सप्टेंबर अठराशे त्रेपन्न मध्ये महार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी संस्था स्थापन केली मी तुम्हाला काय म्हटलं सुरुवातीच्या पॉइंट पासून आपण एक गोष्ट बघतो आहे की आपला जो समाज आहे हा मागासला राहण्याचं एकमेव कारण आहे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा अभाव आपल्याकडे असलेल्या शिक्षणाचा अभाव आणि तेच शिक्षण मिळावं आपला समाज सुधारावा म्हणून ज्योतिराव फुले वारंवार वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलं होतं करत होते जसं पुन्हा लायब्ररीची स्थापना त्यांनी अठराशे बावन्न मध्ये केलेली आहे अठराशे त्रेपन्न मध्ये त्यांनी महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी संस्था देखील स्थापन केलेली आहे अठराशे पंचावन्न मध्ये त्यांनी पुण्यात प्रौढांसाठी रात्रशाळा काढली ओके पुण्यात काय केली त्यांनी तर प्रौढांसाठी रात्रशाळा काढलेली आहे अशी रात्रशाळा काढणारे फुले हे पहिले व्यक्ती आहे ओके अशी रात्रशाळा नाईट स्कूल त्याला म्हणूया नाईट स्कूल काढणारे फुले हे पहिले व्यक्ती बनतात आणि त्यांची ही रात्र शाळा महाराष्ट्रातील पहिली रात्रशाळा झाली ओके फुले रात्रशाळा नाईट स्कूल काढणारे पहिले व्यक्ती आणि त्यांची जी रात्रशाळा आहे ती महाराष्ट्रातली पहिली रात्रशाळा राहिलेली आहे ओके पुढे जाऊया एकच सेकंड चला पुढे जाऊ आता फुलेंचे काही विचार आपण बघूयात काय म्हणणं त्यांचा विद्या हा राष्ट्राचा प्राण आहे हे थोडस पाठांतर करायचं असतं हे वर्ड टू वर्ड लाईन टू लाईन येऊ शकतात विद्या काय आहे तर राष्ट्राचा हा प्राण आहे अखंड जीवन आणि माणुसकीची ती जिवंत ज्योत आहे विद्या हाच सुधारणेचा पाया आहे विद्या काय आहे राष्ट्राचा प्राण आहे अखंड जीवन आणि माणुसकीची ती जिवंत ज्योत आहे हाच सुधारण्याचा पाया आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी विष्णुपंत थत्ते यांनी फुलेंच्या शाळेत शिकवण्याचे कार्य केलेले हा पॉईंट सेकंड राहतोय ओके त्यांनी काय तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी हे देखील सांगितलेलं आहे तर हे राहतात आहे महात्मा फुलेंचे विचार ओके हे काय राहतात आहे तर महात्मा फुलेंचे काही विचार राहतात आहे मग पुढे या विष्णुपंत थत्ते यांनी फुलेंच्या शाळेत शिकवण्याचे कार्य केलेले आहे हे नाव पर्टिक्युलर तुम्हाला पाठांगा करायचा लक्षात ठेवायचं आहे त्याच सोबत केशव शिवराम भवाळकर हे नाव लक्षात ठेवा केशव शिवराम भवाळकर यांनी सावित्रीबाईंना कसे शिकवावे याचे प्रशिक्षण दिले आता बघा ना आत्ता तो खूप साऱ्या नेट आहे सेट आहे टी टी आहे काय काय शिक्षक लोकांच्या वेगवेगळ्या परीक्षा आहे त्यातून तो शिक्षक तयार होतो आणि मग कुठंतरी तो शिकवायला जातो आहे त्यावेळेला तर यांनी पहिल्यांदा सुरुवात केली होती स्त्रियांना शिकवण्याची सुरुवात केली होती सावित्रीबाई फुले पहिल्या स्त्री शिक्षिका राहतात आहे ओके आता त्यांनी कसं शिकवावं हे त्यांना कोणी सांगितलं तर केशव शिवराम भवाळकर यांनी सावित्रीबाईंना कसं शिकवावे याचे प्रशिक्षण दिले होते त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल सोळा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून सरकारने त्यांचा गौरव केलेला आहे कोणाचा तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुढं बघा ही ऍडव्हर्टाईज कंटिन्यू चालू आहे ना आपण स्टोरी ऐकतो आहे आहे आपला चालू त्याच्यामध्ये थोडीशी ऍडव्हर्टाईज ऍडव्हर्टाईज गुरुजींसोबत शाळा भावी अधिकाऱ्यांची डिपार्टमेंट पी एस आय दोन हजार तेवीस आणि आपले हे जे लेक्चर्स आहे हे रेग्युलर लेक्चर होते या रेग्युलर लेक्चर मधला समाज सुधारा हा टॉपिक आपण बघतो आहे ओके तर सुरुवात करू पुढच्या आपला आता बघतोय आपण फुले उद्धाराचे कार्य कसे केले शिक्षणाबद्दल आपण बोललो आहे आता आपण बोलूया स्त्री उद्धाराचं कार्य त्यांनी कसे केले त्यांच्या एका शिक्षकाच्या कन्याला नऊ वर्षाची असताना विधवा झाल्यावर विद्रूप केले होते ही गोष्ट फुलेंच्या मनाला लागली लक्षात घ्या ह काही काही गोष्टी माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरतात तर ही आता सेकंड गोष्ट होते आहे की महात्मा फुलेंनी स्त्री सुधारणेचं कार्य का हाती घेतलं त्यासाठी तर त्यांची एक शिक्षक होते त्या शिक्षकाची एक कन्या होती ती कन्या नवव्या वर्षी विधवा झाली आणि म्हणून तिला विद्रूप केले विद्रूप केले म्हणजे तिचं केशवपन केलं ओके okay, आणि केशवपन केल्यामुळं ती विद्रुप झालेली आहे तर ही गोष्ट महात्मा फुलेंच्या मनाला फार लागली आणि त्यामुळं विधवांचा प्रश्न या गोष्टीला हाताळला गेलं पाहिजे असं त्यांना वाटलं विधवांचा प्रश्न हा मानवतावादी दृष्टीने हाताळला गेला पाहिजे असे त्यांना वाटते कारण की फक्त वयाच्या नऊ वर्षी नवव्या वर्षी मुळात ते वयच नव्हतं लग्नाचं पण त्या वर्षी लग्न होत आहे आणि एखादी मुलगी जर विधवा होते तर तिला विद्रुप केलं जात आहे आणि म्हणूनच हा जो विषय आहे हा मानवतावादी दृष्टीने हातायला गेला पाहिजे असे त्यांना वाटत होते आणि म्हणूनच त्यांनी या विषयाकडे वळलेले आहे आणि बालहत्या प्रतिबंध गृह वगैरेची स्थापना केली त्याचं बॅकग्राऊंड ची स्टार्टिंग ही आहे ओके त्याचे बॅकग्राऊंड आपण बघणार आहोत बालहत्या प्रतिबंध गृह त्याची स्टार्टिंग इथून होते आहे ओके तर मुळात झालं असं की आता एवढ्या सगळ्या गोष्टी महात्मा फुले करतात आहेत स्त्रियांना शिक्षण देतात आहे आता बाल विधवांचा जो प्रश्न आहे त्यालाही ते हात लावतात आहे आणि अशा याच्यामध्ये समाजातले लोक म्हणा किंवा घरातील लोक म्हणा अजिबातच काही करणार नाही असं घडेल का नाही घडला ना गोविंदरावांना नाही पटला या गोष्टी आता सावित्रीबाई फुले त्यांची धर्मपत्नी आणि त्याच्यामुळं त्यांना त्यांनी शिक्षित केलं त्यांना ग्रंथ वाचायला दिले आणि वाचल्यानंतर त्यांच्याही विचारसरणीमध्ये बदल पडला आणि त्यामुळं ते आपल्या पतीच्या खांद्याला खांदा राहून उभे राहिले पण वडिलांचं काय वडील त्याच पद्धतीच्या विचारसरणीचे होते आणि म्हणून स्त्री शिक्षणाचा आग्रह न सोडल्यामुळे ज्योतिबा फुले यांना गोविंदरावांनी घराबाहेर काढले शेवटी गोविंदराव म्हणाले की बास तुझं खूप झालं आता मी तुला समजून सांगतो ही गोष्ट करू नकोस स्त्रियांच्या शिक्षणाच्या मागे त्यांच्या सुधारणेच्या मागे लागू नको पण ज्योतिराव फुलेंनी ऐकलं नाही परिणामी गोविंदराव फुलेंनी त्यांना घराबाहेर काढले आता काय पुढं काय त्यानंतर ते थे पुण्यातील मंडईच्या भागात राहू लागले त्यानंतर ते मंडईला राहायला लागले आता या भागाला फुलेपेठ म्हणून ओळखलं जाते ओके मंडईचा जो एरिया आहे ना तर तो फुलेपेठ म्हणून ओळखला जातो आहे मुळात ना एक गोष्ट सांगते मला ते एक्स्ट्रा थोडस माहिती आहे म्हणून सांगते आहे ही जी मंडई आहे यांना फुले मंडई असंच म्हटलं जातं मुळात महात्मा फुलेंचा या गोष्टीला फार विरोध होता की असले नावबिव कुठल्या गोष्टीला देऊ नका मी कार्य करतो आहे ते कार्य मी माझ्यासाठी करतो आहे समाजासाठी करतो आहे आणि त्याचा गौरव होतो आहे गोष्ट वेगळी पण अशा पर्टिक्युलर एरियाला माझं नाव वगैरे देण्याची गरज नाही आहे ह्या गोष्टीच्या महात्मा फुले तीव्र विरोधात होते पण आज कंडिशन अशी आहे की त्या मंडळीला फुलेंच्याच नावाने ओळखल्या जाते आता त्या एरियामध्ये वास्तव्य होतं लोकांचं प्रेम होतं त्यामुळं म्हणूया हरकत नाही ओके तर आज या भागाला फुलेपेठ म्हणून ओळखले जाते उदरनिर्वाहासाठी फुले म्हणून काम, काम सुरू केले या पॉइंटला तुम्हाला स्टार मार्क करायचं आहे मगाशी बघा मगाशी आपण एक गोष्ट बोललो होतो ज्यावेळेला त्यांनी शाळा सुरू केली आणि तिथे त्यांना आर्थिक चणसण भासली त्यावेळेला त्यांच्या मित्रांनी मदत केलेली आहे सोबतच त्यांनी स्कॉटिश मिशनरींच्या शाळामध्ये अर्धपगारी शिक्षक म्हणून नोकरी केलेली आहे आता ज्या वेळेला गोविंदराव बाहेरच काढतात आहे आणि आर्थिक पाठबळ कुठलं राहतच नाही आहे त्यावेळेला ते बांधकाम व्यावसायिक म्हणून काम सुरू करतात आहे कॉन्ट्रॅक्टरशिप घेतात आहे ओके ते काय करतात आहे तर बांधकाम व्यावसायिक त्याला आपण कॉन्ट्रॅक्टरशिप म्हणूया ते घेतात आहे तर सावित्रीबाईने कपडे व गोधडी शिवण्याचा व्यवसाय सुरू केला मग सावित्रीबाई लोकांचे कपडे आणि गोधडी शिवण्याचे काम करत होते आणि अशा परिस्थितीत आपलं जे स्त्री शिक्षणाचं स्त्रियांच्या उद्धाराचं जे कार्य आहे ते त्यांनी पूर्णत्वास नेलेलं आहे म्हणून महात्मा फुले आपल्या अभ्यासासाठी प्रथम व्यक्तिमत्व आहे सहन केलेल्या गोष्टी याच काळात अठराशे पंचावन्न मध्ये फुलेंनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले होते ओके काय केलं अठराशे पंचावन्नमध्ये महात्मा फुलेंनी रत्न हे नाटक लिहिले होते आणि त्यामुळं आधीच फुलेंच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळं चिडून असलेले जे सनातनी लोकं होते जे ब्राह्मण लोक होते ते चवताळून उठले हे घडणारच होतं ओके okay. मुळात हे आहे की आपण पुढे बघणार आहोत की या तृतीय रत्न नाटकामध्ये काय होते ज्या वेळेला मी फुलेंची ग्रंथसंपदा घेईल की नाही त्या ग्रंथसंपदेमध्ये याच्या डिटेल्स तुम्हाला देईल की कुठल्या ग्रंथामध्ये काय आहे आता इथे इन जनरल आपण जातो आहे वर्षानुसार इथे आली ती घटना म्हणून एक्सप्लेन करते आहे अठराशे <laughs> पंचावन्न मध्ये फुलेंनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले आणि म्हणून एक तर फुलेंच्या कार्यामुळे चिडून असलेले जे ब्राह्मण होते ते उठले आणि आता त्यांनी काय केलं तर फुलेंना मारायसाठी पाठवले शिक्षणाच्या कार्यामुळे चिडून असलेले ब्राह्मण चौताहून उठले सनातनी ब्राह्मणांनी चिडून अठराशे मध्ये सज्जन रोडे मांग कोणाकोणाला पाठवलं हो बघा सज्जन रोडने मांग आणि धोंडीराम नामदेव कुंभार कोण कोण सज्जन रोडे मांग आणि धोंडीराम नाम नावाचे मारेकरी ना मारण्यासाठी पाठवले होते ओके आता फुले त्या मारेकरांना काय म्हणतात बघा यावेळी ते मारेकरांना म्हणाले मला मारून जर तुम्ही सुखी होणार असाल तर माझी काहीच हरकत नाहीये ओके काय म्हणाले की मला मारून जर तुम्हाला सुख भेटत असेल तर माझी काहीच हरकत नाहीये तुमच्यासाठी मी मारतो ओके okay, मी काय करतो आहे आता तर मी तुमच्याचसाठी मरतो आहे ना तुमचा समाज सुधारला पाहिजे तुमच्या घरातल्या स्त्रिया सुधारल्या पाहिजे याच्यासाठी मी मरतो आहे आणि तुम्ही जर मला मारायला आले आहे आणि तुम्हाला जर त्यात समाधान वाटत असेल तर डेफिनेटली मी मरण्यास तयार आहे मी तुमच्यासाठी मरतो आता मी तुमच्या हातूनही मरण्यास तयार आहे परंतु हे ऐकल्यानंतर या दोघांच्याही सज्जन रोडे मांग आणि धोंडीराम नामदेव कुंभार यांच्या विचारसरणीमध्ये फरक पडला आणि तिथून पुढं ते महात्मा फुलेंचे अनुयायी बनले आणि तेच महात्मा फुलेंचे बॉडीगार्ड पण झाले ओके तेच काय तर महात्मा फुलेंचे बॉडीगार्ड पण होतात आहे आणि तेच महात्मा फुलेंचे काय तर अनुयायी पण झालेले आहेत समजलं आता सती प्रथेबद्दल फुले काय म्हणतात ते आपण समजून घेऊया ते म्हणतात आहे स्त्रीने मात्र पती निधनानंतर सती जावे काय स्त्री काय करते आहे तर पती निधनानंतर सती जाते आहे पण पुरुष काय करतो आहे तर पत्नी मृत्यूनंतर पती मात्र सती जात नाही पती सती जातो का नाही पती सती जात नाही उलट इची प्रेतयात्रा जायचीच असते पण तो दुसरी पत्नी मिळवण्याचा विचार पहिले त्याच्या मनात येतो काय म्हणणं आहे इथे फुले काय म्हणतात आहे की पतीच्या मृत्यूनंतर स्त्रियांनी सती जावे पण पत्नीच्या मृत्यूनंतर मात्र माणूस सती तर जातच नाही पण प्रेतयात्रेपूर्वीच तो दुसरी पत्नी मिळवण्याचा विचार पहिला करतो <laughs> ही त्या काळची आपल्या समाजाची रचना होती समाजाची विचारसरणी होती आणि हे सगळं बदलवण्याचं श्रेय ही विचारसरणी बदलवण्याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते आपण महात्मा फुले यांना देतो आहे सावित्रीबाई फुले यांना देतो आहे की ज्या मुळं ती शिकली ती स्वतःच्या पायावर उभी झाली आणि या सगळ्या गोष्टीतून ती मुक्त झाली ओके पुढे बघा विधवांच्या केशवपनाच्या पद्धतीला आय घालण्यासाठी मुंबई तळेगाव ढमढेरे तसेच ओतूर येथे नाभिकांचा संप महात्मा फुले घडवून आणला असे संप करणारे देखील ते पहिलेच समाज सुधारक होते आता या ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो आहे की नाभिकांचा संप कोणी घडवून आणला तर आपल्याला सहज उत्तर येते आहे महात्मा फुले यांनी घडवून आणलेला आहे पण हा नाभिकांचा संप त्यांनी कोणत्या ठिकाणी घडवून आणला इथे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे तर कुठे कुठे घडवून आणला मुंबई तळेगाव ढमढरे आणि ओतूर तर तळेगाव ढमढरे आणि ओतूर यावरती क्वेश्चन येऊन गेलेले आहे मुंबई अजून तरी विचारलं नाही पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मुंबई तळेगाव ढमढरे आणि ओतूर या ठिकाणी त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला त्यांनी काय साध्य केलं नाभिकांचा संप घडवून एखादी मुलगी ज्या वेळेला विधवा होत होती सगळ्यात पहिले तिचं केशवपन केल्या जात होतं केशवपन करून तिला विधवा बनव सॉरी तिला विद्रूप केल्या जात होतं ओके okay. आणि मग यांनी काय केलं तर नाभिकांना समजून सांगितलं अरे तुम्ही जर गेलेच नाही तर कोण हात लावणार आहे तिला तुम्ही जर गेले नाही तर केशवपन करण्याची वेळच येणार नाही आणि ती विद्रूप होणारच नाही तर आपण काय करूया तुम्ही संप करा ना तुम्ही जाऊच नका अशी जर खूप प्रथा आहे आणि हिला जर बदलवायचं आहे तर काय करूया आपण संप घडवून आणू तर त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला दूरदृष्टी बघा त्यांची किती मोठी आहे गोष्ट तर करायची आहे केशवपनाची पद्धत तर बंद करायची आहे जे घडत आहे ते तर घडू द्यायचं नाही आहे पण मी डिरेक्टली जाऊन नाही करू शकत ना मग कोण करेल जे लोक केशवपन करायला जाणार होते त्यांनाच थांबवून टाकवा जाऊच नका नाविकांचा संप कुठं घडला तळेगाव ढमडरे ओतूर आणि मुंबई या ठिकाणी मग <laughs> समाजातील देह विक्री करणाऱ्या विधवा महिला महिलांचे पाऊल जेव्हा वाकडे पडत होते आणि त्यांच्या पुढे भ्रूणहत्या किंवा आत्महत्येशिवाय पर्याय नसे म्हणून अठराशे त्रेसष्ट मध्ये आपल्या घरा शेजारी त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली कधी केलेली आहे वर्ष लक्षात ठेवायचं इथे अठराशे त्रेसष्ट काय स्थापन केलं बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केलेलं आहे आणि ही संस्था भारतातील पहिली बालहत्या थांबवणारी संस्था ठरली म्हणजे ज्या मुली विधवा व्हायच्या यांचे वयस किती कोवळे होते नवव्या दहाव्या वर्षी ह्या विधवा होत होत्या आणि या याच्यामध्ये सपोज जर त्यांचं पाऊल बाकडं पडतात आहे ओके आणि त्यावेळेला जर त्या, त्या गर्भवती होतात आहे तर त्यांच्या पुढं भ्रूणहत्या करणे किंवा आत्महत्या करणे याच्याशिवाय पर्याय नव्हता आणि यातूनच मार्ग काढण्यासाठी महात्मा फुलेंनी अठराशे साली आपल्या घराशेजार बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली हे भारतामधलं पहिलं बालहत्या प्रतिबंधक गृह ठरलेलं आहे ओके आणि यांच्याचपासून प्रेरणा घेऊन पुढे महादेव गोविंद रानडे आणि लाला उमिया शंकर यांनी पंढरपूर येथेही बालहत्या प्रतिबंध गृह उघडले या पॉईंटला स्टार मार्क हा म्हणजे महात्मा फुलेंशी निगडीत हा पॉईंट होतो आहे पण इतर लोकांनी यापासून जी प्रेरणा घेतली आहे त्यामध्ये दोन लोकांचा आपण उल्लेख करतो ज्यामध्ये महादेव गोविंद रानडे राहतात आहे लाला उमिया शंकर राहतात आहे आणि ह्या दोघांनी काय केलं आहे तर पंढरपूर या ठिकाणी बालहत्या प्रतिबंध गृहाची सुरुवात केलेली आहे महात्मा फुले निपुत्रिक, निपुत्रिक असूनही त्यांनी दुसरं लग्न केलं नाही किंवा तसा मनात विचारही आणला नाही उलट त्यांच्या बालहत्या प्रतिबंध गृहामध्ये आलेली काशीबाई ही एक जी ब्राह्मण स्त्री होती ब्राह्मण विधवा होती त्या विधवा स्त्रीचा यशवंत हा मुलगा अठराशे त्र्याहत्तरमध्ये दत्तक घेतला ओके काय केलेलं आहे तर काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा बालहत्या प्रतिबंध गृहामध्ये जी विधवा आली होती तिचा यशवंत नावाचा मुलगा महात्मा फुलेंनी पुत्रीक असल्यामुळे त्यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये दत्तक घेतलेला आहे आणि पुढे फुलेंनी याला डॉक्टर बनविले फुलेंनी याला काय केलं आहे तर डॉक्टर बनविले आहे आणि त्यांनी कायमच विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला थर्ड पॉइंट आता काय करतात आहे ते तर विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केलेला आहे ओके आता ज्या विधवा मुली आहेत त्यांचा पुनर्विवाह झाला पाहिजे हा हे का त्यांनी धरलेला आहे आणि यावरच आधारित आठ मार्च अठराशे चौसष्ट रोजी त्यांनी पुण्याच्या गोखले बागेत शेणवी जातीतील एक विधूर आणि विधवा यांचा पुनर्विवाह घडवून आणला कधी आठ मार्च अठराशे चौसष्टमध्ये पुण्याच्या गोखले बागेत त्यांनी शेणवी जातीतील एक विधूर आणि विधवा यांचा पुनर्विवाह घडवून आणलेला आहे आणि हे घडल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजली ओके हे झाल्यानंतर हे संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय तर खळबळ माजलेली आहे तर ही झाली आजची आपली माहिती उद्याच्या लेक्चरला मी अस्पृश्यता निर्मूलनसाठी फुलेंनी जे कार्य के केलेलं आहे त्या कार्याबद्दलची माहिती आपण बघूया आणि पुढच्या सेक्शनकडे जाऊया मी आता फक्त विसाव्या स्लाइडकडे आहे अजून आपल्या वीस स्लाइड बाकी आहे टोटल फोर्टी वन स्लाइड्स आहे म्हणजे उद्याचं लेक्चर मला महात्मा फुलेंसाठी नक्कीच लागणार आहे पण आज जे झालं त्यातला त्या एकूण एक शब्द तुम्हाला पाठांतर असला पाहिजे जेवढं शिकवलं ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे रिव्हिजन करा पुन्हा एक वेळा लेक्चर बघा आणि उद्या मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारेल त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा कारण की दोन डिसेंबरला आपल्या परीक्षा आहे त्यामुळे रोजस रोज जर अभ्यास केला तर नंतर टेन्शन येणार नाही तुमच्यावरती ताण येणार नाही उद्या मी तुमची पहिले रिव्हिजन घेईन आणि त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करेल ओके चला थांबूया बाय बाय सी यू